गेले काही दिवस बंद असलेला स्टोन क्रशर क्वारी प्लांटमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत होते. हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्टोन क्रशर क्वारी असोसिएशनच्या शिष्टमंडळानं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली. त्यामुळे स्टोन क्रशर व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, माजी आमदार मनोहर भोईर, आरसी घरत आदी मान्यवरांच्यासह स्टोन क्रशर क्वारी व्यावसायिक उपस्थित होते. एक गोष्ट अशी आहे की आम्हाला क्वारी असोसिएशनला सर्व क्वारीवाल्यांना त्यांच्या तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्याकडे मेसेज आला होता की मुंबईवरून काही उच्च न्यायालयाचे पदाधिकारी वगैरे शिरतो क्वारी यामध्ये येणार आहेत बघायला, आणि तिथे धूळ उडू नये, रस्ता जरा खराब होऊ नये या दृष्टीनं तुम्ही तुमच्या क्वाऱ्या ते येतील त्या दिवशी बंद ठेवा. आणि त्या अनुषंगानं आम्ही 2 दिवस क्वाऱ्या बंद ठेवल्या, परंतु त्यांची व्हिजिट पुढं गेल्या कारण पुढं तिप्पट आम्ही बंद ठेवले. ते येऊन गेले, काय झालं आम्हाला काही कल्पना नाही, त्यांना काय जागा इकडे पाहिजे वगैरे. आमचं म्हणणं आहे की क्वारी एरिया जो आहे तिथं जवळजवळ 2 ते 3 हजार लोक हे आपल्या उदरनिर्वाहावरून करत असतात, आणि त्याच्यामुळं 70-80 क्रेशर आणि आणखीन क्वारी वगैरे आणखीन 200 लोकांच्या जवळ उद्योग इथे चालू आहे, आणि 2-2.5-3 हजार लोकांचा धंदा बंद या उद्देशानं आम्ही काही हे जास्तीत जास्त होऊ शकत नाही. त्याने आम्हाला बंद ठेवणं, आम्ही बंद ठेवल्या. तहसीलदार, कलेक्टर, प्रांतची काही चर्चा झाली प्रत्यक्ष, आणि त्यानं सांगितलं डॉक्टरांना तुम्ही रॉयल्टी वगैरे भरणं काय झालेलं आहे, रॉयल्टी दाखवा किंवा परमिट दाखवा. त्याप्रमाणे आम्ही ते मान्य केलेलं आहे, आम्ही रॉयल्टी भरलेली आहे. जर कोणाची संपत्ती असेल तर ती आम्ही भरायला तयार आहोत, आणि त्याप्रमाणे रॉयल्टी भरायची. आणि जी कलेक्टर अंडर अशी जी जागा असेल, परवानगी असतील, लीज असतील, त्या कार्या चालू करायला ठरलेलं आहे. शिडकोच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे शिडको हद्दीत शिडको ऐकवीत झालेल्या अशा ज्या जागा आहेत तर तिथं कार्या चालू करायचं ठरलेलं आहे. आमदार मनोहर भोईर, माजी आमदार मी, आरशी घरत आणि आमचे युनियनचे सर्व पदाधिकारी जयंत म्हात्रे वगैरे, आम्ही 1 वर्षापूर्वी शिडकोच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस पाणी बंद करायला 57-58 मधल्या एअरपोर्ट एरियातल्या त्यावेळेला आम्ही त्यांना भेटलो होतो. शिडको भवनमध्ये मीटिंग झाली, त्यामध्ये ठरलं की पर्यायी जागा घेईपर्यंत त्या क्वाऱ्या बंद करायच्या नाही, आणि तशा अनुषंगानं आम्ही आता इथलं कलेक्टरकडच्या परवानग्यांचं जे होतं त्यावरती क्वालिटी भरून क्वाऱ्या चालू करायचं ठरलं आहे. आणि शिडकोवरतीतल्या ज्या आहेत तर तिथले त्यांनी काही बंद आम्हाला करायचं, आम्हाला काही लिक्विडिटी दिलेलं नाही, कळवलेलं नाही, पण आमची चर्चा जी मागची झालेली आहे तर त्याचा आम्ही आढावा घेणार आहोत. आम्ही शिडकोला पत्र देत आहोत की मागच्या ह्याच्याप्रमाणे ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आमच्या क्वाऱ्या चालू आहेत, तर आपल्याला आणखी काही नवीन काही चर्चा करायची असली तर आम्ही भेटायला आपल्याला येऊ इच्छितो, तर आम्हाला तारीख द्यावी. म्हणजे शिडकोच्या MD पत्र संघटनेचं आणि त्याच्यामध्ये आम्ही जे सर्वपक्षीय आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार प्लस युनियनचे प्रतिनिधी आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की इतक्या लोकांच्या पोटापाण्यावर 2-3 हजार लोक उद्योगधंद्यात आहेत, तर त्यांच्या पोटापाण्यावर पाय देऊ नका आणि दिलेलं पहिलं आश्वासन जे आहे ते तुम्ही